लोकसभा निकालानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी अडचणीत आल्याचं मानलं जात आहे. महायुतीमध्ये तिसरा पक्ष कशाला असा सूर आळवण्यात येतोय आणि अजित पवार सोबत नकोत असं म्हणणाऱ्यांना बळ मिळत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. छगन भुजबळ नाराज असून ते बाहेर पडतील अशीही चर्चा सुरू आहे. बघूया. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर संकटांचा डोंगर उभा ठाकताना दिसतोय. महायुतीत 4 जागांवर लढणाऱ्या अजित पवारांच्या उमेदवारांना बारामती, शिरूर आणि धाराशिवमध्ये पराभव स्वीकारावा लागला. केवळ रायगडची जागा त्यांना राखता आली. महायुतीचा एकूण परफॉर्मन्स बघता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीला किती फायदा झाला यावर आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मधून सुद्धा अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचा निष्कर्ष काढला गेला. अशात अजित पवार महायुतीत कशाला असा सूर आता महायुतीतून व्यक्त व्हायला लागलाय. तिसऱ्या पक्षाची गरज काय असा सूर व्यक्त करणाऱ्या भाजप नेत्यांना बळ देण्यात येत असल्याची चर्चा रंगतीये. माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ या लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी असमाधानकारक दिसून आली. मावळमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा विजय झाला, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मदत केली नसल्याचा सूर आहे. सोलापूरमध्ये अजित पवारांचे आमदार यशवंत मानेंच्या मोहोळ मतदारसंघात राम सातपुते पिछाडीवर होते. माढा मतदारसंघात आमदार संजय शिंदे, बबनराव शिंदे या आमदारांच्या मतदारसंघात भाजप पिछाडीवर दिसून आला. माढा मतदारसंघात फलटणमध्ये रामराजे निंबाळकर गटानं भाजप विरोधी काम केलं. शिरूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 आमदारांच्या मतदारसंघात आढळराव पाटील पिछाडीवर होते. कोल्हापूरमध्येही हसन मुश्रीफ यांची पुरेशी मदत संजय मंडलिकांना झाली नाही. या सगळ्यात विधानसभेला अजित पवारांच्या सोबतीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी भाजपचे काही नेते पक्ष नेतृत्वाकडे करत असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवारांना जाणून बुजून टार्गेट करण्यात येत असल्याचं मत त्यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय. वेगवेगळ्या मतदारसंघातलं आम्ही अनालिसिस नक्की त्या ठिकाणी करू, परंतु जाणीवपूर्वक अजित दादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न इतर शत्रूंच्या माध्यमातून केला जातो आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून या संदर्भातली स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नक्की त्या ठिकाणी नाही. या उलट NDA बैठकीला ज्याला आम्ही दिल्लीला होतो, NDA लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला दिल्लीला होतो, त्यावेळेला अशा पद्धतीची कुठेही चर्चा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे आली नाही चर्चेमध्ये. या उलट विधानसभेच्या निवडणुकीला ताकदीने महायुती म्हणून कसं सामोरं जायचं याचं नियोजन आता आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. महायुतीत अजित पवारांबाबत पुनर्विचाराचा सूर असताना अजित पवारांच्या पक्षातही सारं काही आलबेल नाहीये. केंद्रीय मंत्रीपदावरून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यातली सुंदोपसुंदी लपून राहिलेली नाहीये. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची संधीही सुनेत्रा पवारांना मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याचं कळतंय. समता परिषदेच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी भुजबळांना केल्याचं समोर येत आहे. भुजबळांनीही OBC प्रश्नावर गरज असेल तेव्हा रस्त्यावर उतरणार असं म्हणत पुढचे संकेत दिले. अशा छगन भुजबळ भाजपत जाणार असल्याच्या चर्चा नाही उदाहरणाला आहे. यावर भुजबळ भाजपत येणार नाहीत असं भाजपचे नेते सांगतायत. जरा थोडस आपण थांबायला पाहिजे, थोडीशी वाट पाहायला पाहिजे. आणि तसंच जर आहे जर त्यांनी जर त्याच्यामध्ये वकिलांनी सांगितले ह्या या गोष्टी अन्याय पूर्ण अन्याय करणारे आहेत आणि तरी सुद्धा सरकार ऐकत नाही, तर म्हटलं मी तुमच्या बरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. मग आता कपोकल्पित प्रश्न आहे आणि हा प्रश्न उपस्थित करण्याचं आता काही कारणही नाही. भुजबळ साहेब आयुष्यभर अतिशय कष्टाने या पदापर्यंत पोहोचलेत आणि आता ते पक्ष सोडतील यावर तुम्हीही कदापिही विश्वास ठेवू नका. आणि मी 24 तासात कधीही स्वप्नातही विश्वास ठेवणार नाही की असा प्रश्न एका विशिष्ट वयानंतर भुजबळ साहेब अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षात येतील असं मला कदापिही वाटत. काका शरद पवार यांच्या पक्षात बंड करून पक्षाचं नाव, चिन्ह आणि मोठ्या संख्येनं आमदारही अजित पवारांनी राखले. मात्र लोकसभा निकालात शरद पवारांच्या पक्षानं महाविकास आघाडीने केलेल्या दमदार कामगिरीनंतर अजित पवारांच्या पक्षाच्या वाटचालीवर आता प्रश्न उपस्थित व्हायला लागले. विधानसभेच्या तोंडावर निलेश लंकेंप्रमाणे आणखी काही आमदारही शरद पवारांसोबत जायची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत महायुतीतली नाराजी, पक्षातली अस्वस्थता आणि आगामी काळात होणारी पडझड असं तिहेरी आव्हान अजित पवारांपुढे येत्या काळात असेल. अजित पवार आणि त्यांचा पक्ष यातून कसा मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.